तुमचे आणि सत्यजित मुधोळकर यांचे त्यांच्या लग्नानंतर देखील अनैतिक संबंध होते, ही गोष्ट खोटी आहे? हो, ही गोष्ट खोटी आहे. युअर ऑनर, ही बाई कोर्टात शपथ घेऊन खोटं बोलतीये. इट्स अ ऑफेन्स. मला तर स्ट्रॉंग डाऊट आहे की मिस्टर मुधोळकरांनी यांना मॅनेज केलेलं आहे. नाही युअर ऑनर, असं काहीही झालेलं नाहीये. मॅडम, ऍटलीस्ट डोंट लाय इन द कोर्ट. हे बघा, तुमच्या आणि मिस्टर मुधोळकरांच्या घाणेरड्या संबंधांची एक सीडी मिसेस मुधोळकर यांनी पाहिलेली आहे. काय पाहिलंय तिने? हवं तर ती सीडी कोर्टासमोर प्ले करा. मी आणि सत्यजित जीवाच्या आकांतानी भांडतोय फक्त एवढंच आहे त्या सीडीत. युअर ऑनर, मला जेव्हा हे कळलं की सत्यजित मंजिरीमध्ये सगळं सुरळीत चाललं नाहीये, तेव्हा मी मान्य करते, मी पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला, पण सत्यजितनी मला दूरच ठेवलं. नेहमी उद्वेगाच्या भरात मी त्याच्याशी खूप भांडले आणि त्याचंच शूटिंग झालंय. आमच्यामध्ये तसे कुठल्याही प्रकारचे संबंध होते याचा साक्षीदार कोण आहे? आम्हाला कुठेही कधीही एकत्र कोणी पाहिलंय? मिसेस देसाई, ज्या रात्री मिस्टर मुधोळकरांना मुलगी झाली त्या रात्री तुम्ही आणि मिस्टर मुधोळकर एका हॉटेलच्या रूम मध्ये रात्रभर राहायला होता, ही गोष्ट खरी आहे? अख्खी रात्र नाही, रात्रीचे फक्त काही तास. युअर ऑनर, सत्यजित मंजिरीमध्ये जेव्हा भांडण झालं तेव्हा सत्यजित रागाच्या भरात घर सोडून निघून गेला. मी त्याला जाताना पाहिलं, मी त्याच्या मागे मागे गेले. नंतर असं कळलं की त्याची गाडी एका झाडाला ठोकली गेली. गाडी दुरुस्त करायची म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. काही तासांसाठी दोन रूम का बुक कराव्या म्हणून आम्ही एका रूम मध्ये बसून होतो. युअर ऑनर, ही बाई धादांत खोटं बोलतीये. नाही युअर ऑनर, जर चौकशी केली तर त्या रात्री आमची गाडी दुरुस्त करणारा मेकॅनिक तुम्हाला आजही सापडेल. मिसेस देसाई, सध्या तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी राहत नाही. इनफॅक्ट, तुमच्या नवऱ्यानेच तुम्हाला हात धरून घराच्या बाहेर काढलेले, राईट? हो, हे खरंय. कारण तुम्ही स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलेलं आहे की सध्या तुमच्या पोटात वाढणारं बाळ हे सत्यजित मुधोळकर यांचं आहे. हे खरं आहे की नाही मिसेस देसाई? हे खोट आहे युअर ऑनर, हे सगळं खोट आहे. हे बाळ माझं आणि सुहासच आहे आणि हे प्रूव्ह करण्यासाठी ज्या काही मेडिकल टेस्ट असतील त्या आम्ही करायला तयार आहे. पण प्लीज, भर कोर्टात एका प्रेग्नंट बाईवर तुम्ही आज आरोप. पाणी घे. तुम्ही जे काही केलंय ते मला पटलंय असं मी अजिबात म्हणणार नाही. इनफॅक्ट, साक्षीदाराला असं मॅन्युप्युलेट करणं हा गंभीर गुन्हा आहे. नाही, मी कुठलंही मॅन्युप्युलेशन केलं नाही. मी फक्त तिला, तुम्ही मला प्लीज जस्टिफिकेशन देऊ नका. आय हेट इट. आय एम सॉरी, आय एम व्हेरी सॉरी मॅडम. पण एव्हाना तुमच्याही हे लक्षात आलं असेल की त्यांचा पक्ष रडीचा डावच खेळतोय. त्यांनी कमरेचं सोडलं म्हणून आपणही सोडायचं हे मला मान्य नाही. मॅडम, माझ्या आयुष्यानं मला एकच गोष्ट शिकवलंय, ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याला उत्तर द्यावं. लाथा झाडणाऱ्या गाढवासमोर गीता वाचून कोणालाच उपयोग होत नाही, आपल्यालाही नाही आणि गाढवालाही नाही. कारण त्याचं डोकं रिकामच राहतं आणि आपल्याला उगीच चार लाथा जास्त खाव्या लागतात. प्रिया कोर्टात खोटंच बोलणार होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या वडिलांनी त्यांच्या ऑफिसला बोलावून तिला व्यवस्थित कोचिंग दिलं होतं. प्रिया कोर्टात हे सांगणार होती की तिच्या पोटात असलेलं बाळ माझ आहे. पण हे खोटच आहे ना? एक्झॅक्टली. माझ्या 1% चुका
तिला 100% करून कोर्टात सांगायला तुमच्या वडिलांनी सांगितलं होतं, पण तरीही मला हे पटलेलं नाही। म्हणून मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीची मिसळ घेऊन आलोय। लाज दे, आभार मानतोय। कशाबद्दल? माझ्यासारख्या अशक्य क्लायंटला तुम्ही सहन करताय त्याबद्दल। रामजी, दो प्लेट्स लेके। मनु, ज्या गोष्टी तुला माहिती आहेत त्या गोष्टींचा मनस्ताप का करून घेतेस? नाही काका, कोर्टात काहीही सिद्ध हो, पण माझ्यासाठी हे सिद्ध झालंय की आजही यांच्यात आणि प्रियामध्ये तितकाच जिव्हाळा आहे। नेत्रा मला म्हणाली होती की यांनी प्रियाला त्यांच्या आयुष्यातून कायमचा हकलावून लावलंय, पण नाही, तसं काहीच नाहीये। प्रिया आज कोर्टात जे खोटं बोलली त्यावरून हे सिद्ध होतं की सत्यजित कुठल्या पातळीला जाऊन एखादी गोष्ट मॅनिप्युलेट करू शकतात। कमाल आहे, मुलीची कस्टडी मिळावी म्हणून आई आणि आजोबांनी केलेले प्रत्येक प्रयत्न योग्य। हे बघ, रागावू नकोस, सत्य ते बोलतोय। आणि हीच कस्टडी मिळवण्याकरता मुलीच्या वडिलांनी केलेले प्रयत्न मॅनिप्युलेशन। हे बघ मनु, तुला जसं वाटतं तसं नसेल, कदाचित प्रिया खरं बोलत असेल। तसं नाहीये काका, माझी पूर्ण खात्री आहे यांनीच प्रियाला सांगितलं असेल। जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर माझ्यासाठी कोर्टात खोटी साक्ष दे म्हणून। अगदी तसंच ना, जसं आपण दादा होळकरांना खोटी साक्ष द्यायला लावली। नाही, तसं नाहीये। दादा होळकरने कोर्टात साक्ष द्यावी या गोष्टीला माझा सुरुवातीपासून विरोध होता। मला ते कधीच आवडलं नाही आणि आजही त्या गोष्टीचं मनापासून वाईट वाटतं। मला दादा होळकरला मला कोर्टात येऊच द्यायचं नव्हतं। पण यांनी जाणून बुजून केलंय सगळं। असंही प्रियाचं आणि यांचं सुरुवातीपासून जरा जास्तच पटतं। प्रियाच्या लहान सहान प्रॉब्लेमसाठी सुद्धा हे हातातली कामं टाकून तिच्या मदतीला धावायचे। प्रियाने सुद्धा त्यांच्या मदतीची परतफेड खूप चांगली केली, नाही का? निव्वळ मदत करण्याच्या सत्यजितरावांच्या भावनेला वेगळा रंग देऊ नकोस मनो। आणि आता प्रियाचा साक्षीबद्दल बोलत असशील तर जसे काही डाव आपण खेळतो ना, त्याचप्रमाणे काही डाव खेळण्याचा अधिकार समोरच्यालाही असतो। आणि तो जर हे डाव खेळला आणि जिंकला तर मग त्याला दूषण का द्यायची? मला माझ्या तत्वांवर विश्वास होता म्हणून या लढाईत उतरले होते, पण बाकीच्यांनी या सगळ्याचा खेळ खंड केला नसता। तत्वांच्या जोरावर जिंकली गेलेली एकही लढाई जगाच्या इतिहासात नाही, मग तुझं तरी तसं का घडेल? बरं झालं तू आला।
तुमचे उरलेले सगळे प्रश्न तुम्ही त्यालाच विचार. सत्यजित सांग ना आपल्यात काय ठरलंय ते. सत्या यो काय फाजीलपणा आहे. ही सातवी चौथाच्या बापाचा वाडा असल्यागत या घरात शिरली. दादा मी हिला सभ्यपणे सांगायचा प्रयत्न केलाय की तू निघून जा, कारण आम्हाला कोणाला इथे तोंड बघायची इच्छा नाही. पर अफसोस तुला माझं तोंड बघत राहावं लागणार आहे, कारण मी आणि सत्यजितनी जे ठरवलंय ना ते झालं ना तर तुला मला वहिनी म्हणावं लागेल. आणि कदाचित काही वर्षांनी तर तू आमच्या बाळाला खेळवत असशील. ही बाई पोटूशी आहे म्हणून मी इथं मुसकात फोडत नाही, पण ही जर अशीच बोलत राहिली ना तर मी आऊ. आजी दादा आले तर आता तेच काय तो निर्णय घेते, कारण मला खात्री आहे हा सगळा ह्याच बाईचा आगाव पण दादांमध्ये आणि हिच्यामध्ये काहीही. आता सत्यजित प्लीज या सगळ्यांना सांगून टाक आपलं काय ठरलंय ते. नाही बाकी काही नाही, यांचा स्ट्रेस जरा कमी होईल म्हणून. अरे सत्या असं गप काय बोल ना काहीतरी. पुण्यांना या भावानी ना गुरळ पाडली का काय तुला? हा बोल की. आजी हे खरं आहे की माझ्यात आणि प्रियामध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, आणि ठरलेल्या गोष्टींप्रमाणे जर सगळं झालं तर आजपासून मी या घराची. प्रिया बोलू. बाय ऑल मीन्स तुला माहितीये मी तुझ्या शब्दाबाहेर कधीही नव्हते. अजय अत्ते तुमच्याशी काय बी बोलण्या अदुगर मला जरा प्रियाशी एकांतात बोलायचं. सत्या बास झाली तुझी नाटक, आधी या सत्वीच्या हाताला धरून घराबाहेर काढ. आजी आज जा म्हणून सांगितलं नव्हतं का? आज जा आपण नंतर बोलूया. अरे पण सत्या. आत्या दादा सांगतोय ना मग आपण ऐकूया त्याच. दादा पण तुला कळतंय ना काय बरोबर आहे काय वाईट आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे. चल गौरव अनेक दिवस अनेक महिने उन्हातानातून प्रवास करून खडतर पायवाट तुडवून शेवटी आपल्या देवाजवळ आल्यावर एखाद्या माणसाला जे वाटेल ना तेच मला वाटतंय. सत्यजित तुला खरं सांगू ह्या लोकांना मी जितकी वाईट वाटते ना तितकी मी वाईट नाहीये. मला आयुष्यात फक्त एकच गोष्ट हवी ते म्हणजे तुझं प्रेम.
माझ्या नावापुढे तुझं नाव लावण्याचा हक्क तो जर मला मिळाला ना तर मला अख्खा जग मिळालंय. मला बाकी कधीच काही नको होत. सत्यजित आता तू बघशील मी तुझ्यावर इतकं प्रेम करीन ना की तू विसरून जाशील तुझ्या आयुष्यात मंजिरी नावाची कोणी व्यक्ती कधी होती. त्या दिवशी तू जे बोललास ना त्यानंतर मी खूप विचार केला आणि आता मी ठरवलंय हे माझं आणि सुहासचं बाळ आपण एखाद्या आश्रमात देऊन टाकू. पण एकदा हा अडथळा दूर झाला ना कि मग आपण रीतसर लग्न करू. मी जरा बोल. बोल ना. आता फक्त तूच बोलायचंयस आणि मी ऐकायचंय हे असंच होणार आहे आपल्यामध्ये. गेट आउट. काय चालती तू आउट. सत्यजित तू हे काय बोलतोयस. जे बाळ तुला तुझ्या शरीराला जडलेल्या गाठीसारखं वाटत केवळ ते बाळ तुझ्या पोटात आहे म्हणून धक्के मारून बाहेर काढत नाहीये मी तुला पण भावना तीच. हे बघ तू मला प्रॉमिस केलंयस मी जर तुला हवी तशी साक्ष कोर्टात दिली तर तू मला. मी माझं प्रॉमिस. मास्टर यावेळी तू नाही वाचू शकत. मी तुला तुझ्यासारख्या नीच बाई बरोबर एक छोटासा खेळ खेळलो त्याचं कुठलंही पाप माझ्या माथी लागणार नाही आणि लागलंच तर माझं मी बघून घेईन. तुला थारा देऊ माझ्या आयुष्यात. तुला फक्त माझंच नाही माझ्या अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य नासवलंस. तुझी फसवणूक केली म्हणून देव जर माझा निवाडा करणार असेल ना तर त्याच्या आधी त्याला तू कुणाची कशी आणि किती फसवणूक केलीस याचा पाढा वाचावा लागेल आणि तो वाचता वाचता देव सुद्धा थकून जाईल. आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल जी बाई असा विचार करते तिच्या हलकटपणाचा आणखीन काय पुरावा हवा आहे. तू कोण माझ्यावर जजमेंट पास करणारा. तू स्वतः काय धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहेस. अजिबात नाही पण मी केलेल्या पापांची जाणीव झाल्यानंतर पुन्हा त्या पापांमध्ये स्वतःला बरबटून घेतलेलं नाही. आजपर्यंत तू अनेकांच्या आयुष्याशी खेळ केलास. मी तुझा खेळ खलास केला फिट्टम फाट झाली. तुला या घराबाहेर कायमचं हाकलणारी आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. आज माझा आणि मंजिरीचा डिवोर्स होणार असला तरीही मंजिरीच्या नखाचीही सर तुला नाही. मराठी भाषेत सांगतोय चालती हो. या सगळ्याची किंमत तुला मोजावी लागेल. तो बघ दरवाजा तिकडे घराबाहेर जायचं आणि मग हवा तेवढा गळा काढायचा. बघूया बाहेर तुझ्यावर कोण किती विश्वास ठेवत आहे. आउट.
सत्यजीत तू माझा विश्वासघात केलास, आजपर्यंत मी फक्त तुझं प्रेम मिळवण्यासाठी झटले, देव मानलं होतं मी तुला, पण तू आज दाखवून दिलास की देव सुद्धा क्रूर चेष्टा करतो. किती विश्वास ठेवून होते मी तुझ्यावर, किती स्वप्न बघितली होती मी, सगळंच उद्ध्वस्त केलंस पुन्हा एकदा. तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे, इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी तुला. आजपर्यंत कधीच मी तुझ्या वाईटाचा विचार केला नाही, पण आता कोर्टात तुम्हाला खोटं बोलायला लावलं. कदाचित ही केस तू जिंकशीलही, पण पुढे आयुष्यात मी तुला कधीच जिंकू देणार नाही सत्यजीत. तुझ्यावरचं माझं प्रेम जर खरं असेल ना, तर तुला माझ्या अपमानाची चांगलीच किंमत मोजावी लागेल.